सभापती महोदया, आज महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या वतीने विधान भवनावरती इशारा मोर्चाचं आयोजन केलं होतं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात समाज बांधव आला होता आणि नेहमीची प्रथा अशी आहे की बाबांनू तिथून एखादं शिष्टमंडळ यावं, सरकारकडे निवेदन द्यावं किंवा सरकारचा प्रतिनिधी तिथं मोर्चाच्या ठिकाणी यावा आणि सरकारच्या वतीनं माननीय अतुल सावे साहेबांचा तिथं माणूस आला होता की मंत्री महोदय इकडं निवेदन घेण्यासाठी यायला तयार आहेत. परंतु आम्ही सर्व मंडळींनी ठरवलं की निवेदन घेण्यापेक्षा आम्ही आमची भूमिका, आमचे जे सदस्य आहेत, जानकर साहेब आहेत, शिंदे साहेब आहेत, मी आहे किंवा खाली बर्णे साहेब आहेत, यांनी इथं सभागृहामध्ये मांडावी आणि सभागृहाकडे विनंती करावी. तर त्यानुसार मी सरकारकडे हीच मागणी करतो की आजच्या मोर्चाची एकच मागणी होती, धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी. आमची नव्यानं समावेशाची मागणी नाही, तर या बाबतीमध्ये राज्य सरकारनं ठोस भूमिका घेऊन लवकरात लवकर महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या मुलाच्या हातामध्ये एसटीचा दाखला मिळावा अशा पद्धतीची ठाम भूमिका घ्यावी. समाजाच्या वतीनं आम्ही कायदा मानणारे आहोत, संयमानं शांततेनं आंदोलन करणारे आहोत. गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे, कायदा धनगर समाज मानतो म्हणून तर आम्ही आमची लढाई उच्च न्यायालयात पण लढतोय आणि दुसऱ्या बाजूला रस्त्यावरची लढाई लढून सरकारकडे सातत्यानं आम्ही मागणी करतोय. तर उच्च न्यायालयामध्ये पण आमच्या तारखा सुरू आहेत आणि सरकारनं त्यामध्ये मदत केली त्याबद्दल सरकारचंही मी विशेष अभिनंदन करेन की मागच्या 2.5 वर्षात आमची तारीखच चालली नाही कोर्टामध्ये आणि आता एकदम व्यवस्थितपणे तिथंही आमचं केस चालू आहे. 8 डिसेंबर, 11 डिसेंबर आणि 15 डिसेंबर या 3 तारखा उच्च न्यायालयामध्ये अंतिम सुनावणीसाठी ठेवल्या होत्या. 8 तारखेला तिथं केस चालली, आज पण तिथं 2:30 वाजल्यानंतर 5 वाजेपर्यंत तिथं कामकाज चाललं आणि आता 3, 4, 5 जानेवारी तिथे कोर्टानं तारखे दिलेले आहेत. सरकारच्या वतीनं तिथंही आम्हाला काही मदत झालेली आहे त्याचं मी विशेष अभिनंदन करतो. परंतु आता लोकांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत की सरकारनं याबद्दल काहीतरी ठोस भूमिका घ्यावी आणि हा विषय निकाली काढावा. तर सभापती महोदय यांच्या माध्यमातून मी सरकारकडे विनंती करतो की या मागणीचा विचार करून लवकरात लवकर धनगर आरक्षणाची अंमलबजावणी एसटीमध्ये करावी एवढी विनंती करतो आणि बोलण्यास संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि थांबतो. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.